बुलढाणा विभागातील जळगाव जामोद आगारात बसेसची कमतरता असून चालक वाहक तंत्रज्ञ व अन्य कर्मचारी यांचा मोठा अनुशेष आहे. परिणामी अनेक लांब पल्ल्यांच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा नियंत्रक अधिकारी बुलढाणा यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा काही दिवसात आगार बंद पडण्याची चिन्हे आहेत. जळगाव जामोद आगाराची सद्यस्थिती गंभीर आहे. बस गाड्यांची प्रचंड कमतरता आहे. 70 गाड्यांची आवश्यकता असताना येथे सध्या फक्त 40 बसेस उपलब्ध आहेत. यासोबतच चालक वाहक तंत्रज्ञ यांचाही मोठा अनुशेष आहे. नियमित व्यवस्थापकही नाहीत. या पृष्ठभूमीवर अकोला, अमरावती, औरंगाबाद, पुणे, यवतमाळ, धुळे अशा अनेक लांब पल्ल्यांच्या काही बसेस चक्क बंद केल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या परिस्थितीवर मात करण्याची जबाबदारी ही जिल्हा नियंत्रक अधिकाऱ्याची असल्याने त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. दुर्लक्ष झाल्यास आगार बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. सुमारे 25 वर्षापूर्वी जळगाव जामोद आगार उत्पन्नाबाबत महाराष्ट्रावर प्रथम क्रमांकावर होते. ही स्थिती फक्त जळगाव जामोद आगारासाठीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व अन्य आगारातही ही समस्या उद्भवत आहे. बसेसची कमतरता असल्यामुळे काही ठिकाणी ग्रामीण मार्ग तर काही ठिकाणी लांब पल्ल्याचे मार्ग बंद पडत आहे. यामुळे महामंडळाला नवीन बसेस बांधणीच्या कामात गती आणण्याची गरज आहे. याचबरोबर मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.